नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यावर्षी दहावीची स्टेट बोर्डाची सी बी एस ई आय सी सी या सगळ्या बोर्डाच्या परीक्षा देणार होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मी प्राध्यापिका वनिता चंद्रकांत पाटील मॅडम महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर हार्दिक स्वागत करते आणि नमस्कार करते कोविडच्या पार्श्वभूमीमुळं विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा कॅन्सल झाली आणि मुलांच्यासमोर भवितव्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर हे एकोणीसशे सत्तर साली केवळ गरीब होतकरू खेड्यातल्या आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम अविरतपणे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात चालतं हे महाविद्यालय एकोणीसशे सत्तर साली स्थापन झालं या महाविद्यालयाचे संस्थाचालक पैशाचा विचार न करता कुठलंही आर्थिक कमाई करायच्या मागे न लागता केवळ विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आहोरात्र प्रयत्न करत असतात महाविद्यालयातील प्राध्यापकसुद्धा त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात आणि या कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळावं त्यांच्यासाठी फाउंडेशन कोर्स फ्रीमध्ये अवेलेबल व्हावा कारण बाहेरचं जर जग बघितलं आपण तर कुठलंही एज्युकेशन जर पाहायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर आपल्याला एका विषयासाठी किमान वीस ते पंचवीस हजार रुपये भरावे लागतात जर आपण तीन विषय घेतले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तर जवळपास आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये पर इयर पे करावे लागतात म्हणजे दोन वर्षामध्ये जवळपास दीड ते दोन लाख रुपये आपल्याला फक्त शिक्षणासाठी खर्च करावे लागतात आणि खेड्यातले आणि गरीब लोकांना हे पैसे देणं सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये परवडत नाही आहे या सगळ्याचा विचार करून महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक ब्रिज कोर्स चालू करण्याचा मनोदय कॉलेजने गेलेला आहे आणि हा ब्रिज कोर्स याची फीस ही फार माफक असणार आहे म्हणजे फार कमी इतकी कमी की तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढ्या कमी पैशामध्ये किमान रोज तीन लाईव्ह लेक्चर्स आणि नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपवर पाठवले जाणार आहेत एम सी क्यूचा स्टडी मटेरियल फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे पण त्याच्यासाठी महाविद्यालयानं तीस एप्रिलला एक वाजता एक परीक्षा ठेवलेली आहे ही परीक्षा नववी आणि दहावीच्या स्टेट बोर्ड सी बी ई बोर्ड याच्या अभ्यासक्रमावरली आहे आणि या परीक्षेसाठी एकूण साठ प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये भौतिकशास्त्राचे पंधरा भौतिकशास्त्राला आपण इंग्लिशमध्ये फिजिक्स असं म्हणतो त्याचे पंधरा एम सी क्यू असणार आहेत एम सी क्यू म्हणजे काय हो बहुपर्यायी प्रश्न किंवा त्याला आपण म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन केमेस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयाचे पंधरा प्रश्न असणार आहेत बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र या विषयाचे पंधरा प्रश्न असणार आहे आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित त्याच्यामध्ये बीजगणित आणि भूमिती असे दोन वेगळे सेक्शन आहेत त्याला आपण पंधरा प्रश्न असणार आहेत म्हणजे एकूण साठ मार्क साठ एम सी क्यूची पण प्रत्येक एम सी क्यू हा चार मार्काला असणार आहे म्हणजे दोनशे चाळीस गुणाची परीक्षा महात्मा बसवेश्वर कॉलेज तीस एप्रिलला एक वाजता कंडक्ट करणार आहे पण कोविडची पार्श्वभूमी असल्यामुळं ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि ही ऑनलाईनची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे नोंदणी करावी लागणार आहे आणि येत्या एकोणतीस एप्रिलपर्यंत आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे संकेतस्थळावर जे तुम्हाला वेबसाईट दिलं जाईल त्या स्थळावर मी या यूट्यूबवर त्याची माहिती देणारच आहे त्या स्थळावर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मच्या सबमिशनसाठी तुम्हाला बँकेच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या अकाउंटमध्ये अकाऊंट नंबर आय एफ सी कोड हा सगळा तुम्हाला देत आहे शंभर रुपये भरायचे आहेत आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे जे विद्यार्थी हा फॉर्म सबमिट करतील त्यांना एक वाजता तीस तारखेला एक वाजता परीक्षेची लिंक येईल तुम्ही ऑनलाईन ही परीक्षा द्यायची आहे कारण कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती ऑफलाईन आप घेता येणार नाही आणि जे विद्यार्थी या परीक्षेमधून सलेक्ट होतील त्यांचा फाउंडेशनचा कोर्स लगेच दहा मेपासून महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीनं चालू करणार आहे तर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं महाविद्यालय मला वाटतं या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे इंजिनियर डॉक्टर क्लास वन ऑफिसर तहसीलदार जज एस पी असे झालेले आहेत बरेच विद्यार्थी शिक्षक आहेत बरेच विद्यार्थी कुणी लेक्चरर झालेले आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं परत परत सांगणं आहे की महात्मा बसवेश्वर कॉलेज फक्त आणि फक्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे काम करत आहे आणि हे काम या कोविडच्या का काळाव कालावधीमध्ये काला पण व्हावं असं सगळ्यांचीच इच्छा असल्यामुळं आपण हा ब्रिज कोर्स त्याला आपण फाउंडेशन असं म्हणतो हा दहा मेपासून चालू करणार आहोत कारण परीक्षा आता दहावीची होणार नाही आहे तर माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण हा नोंदणी अर्ज भरायचा आहे तो सबमिट करायचा आहे त्याच्यासाठी असणारा असणारी जी शंभर रुपये फीस आहे ती भरायची आहे अकाउंटला कारण अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड आपण देणार आहोत याच्यासोबत या व्हिडिओसोबतच आपण देणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण फॉर्म भरण्याची लिंक त्याच्यानंतर बँकेचा अकाऊंट नंबर आय एफ सी कोड देत आहोत तर त्या लिंकवर क्लिक करून आपण आपला फॉर्म भरावा सगळ्या विद्यार्थ्यांना कारण आपण पेपर हा मराठी आणि इंग्रजी माध्यमातून दोन्ही माध्यमातून देणार आहोत कारण आपल्याकडे येणारा सगळा विद सगळा जो आ, मुलांचा स्टफ आहे तो खेडेगावातला आहे आणि ज्या ठिकाणी सेमी इंग्लिश वगैरे काही प्रकार नाही आहे सगळे विद्यार्थी आपले मराठीमधून शिकलेले आहेत त्याच्यामुळं आपली परीक्षा ही दोन्ही माध्यमातून होणार आहे मराठी आणि इंग्रजी त्याच्यामुळं ही परीक्षा तुम्ही सगळ्यांनी द्यावी आणि सलेक्टेव झालेल्या विद्यार्थ्यांनी हा फाउंडेशन कोर्स ऑनलाईन करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे पालकांना पण माझी विनंती आहे की मोठ्या मोठ्या क्लासला एवढे पैसे भरण्यापेक्षा किंवा जी मोठी कॉलेजेस आहेत ज्यांची फीस ही दीड लाख दोन लाखपर्यंत आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा ज्या महाविद्यालयामध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं जातं त्या महाविद्यालयावर विश्वास ठेवून आपण हा फॉर्म भरावा आणि आपल्या विद्यार्थ्यांचं जर सलेक्शन झालं तर आपण फाउंडेशन कोर्स करावा अशी विनंती मी परत एकदा करते धन्यवाद